बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। देवळा तालुक्यातील वासू येथे वाळू चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वाळू चोरटे अशोभनीय कृत्य करीत आहेत। येथील शेतकरी कैलास बांबरे यांना एका वाळू चोरट्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे। वाळू माफिया थेट शेतकऱ्यास मारहाण करीत असलेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून या वाळू चोरट्यांवर प्रशासन कारवाई करेल का असा सवाल आता स्थानिक शेतकरी उपस्थित करीत आहेत। या वाळू चोरट्यांवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे। क्षेत्र नदी काटाला पोलती नदी जवळ आहे, तरी मी तिथे माझा गट नंबर 523 आहे, तिथे सकाळी पहाटे वाळू भरत होते। मी सकाळी तिथे गेलो असता यांचं वाळूचं ट्रॅक्टर भरून राहिलं होतं। मी तिथे यांना सांगितलं की तुम्हाला एवढी नदी पडलेली आहे, तुम्ही माझ्या क्षेत्राजवळच का वाळू भरता, हे मला शिवीगाळ करून तुझ्या बापाची नदी आहे का असं शिवीगाळ करून आणि पळून गेले आणि गावाच्या आदिवासी वस्तीजवळ मला आणि माझ्या मुलाला थांबून आणि यांनी काठ्या लाट्यांनी मारहाण करून आम्हाला बेदान मारहाण केलं। तरी याच्यावर शासनाने काहीतरी त्वरित कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे। वाळू माफी यांनी या आधी देखील स्थानिक शेतकऱ्यांना खूपच त्रास दिलेला आहे आणि स्थानिक शेतकरी या वाळू माफी यांच्या त्रासाला कंटाळले आहेत। लवकरच या बाबतीत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील येथील शेतकऱ्यांनी दिलेला आहे। वाळू माफी हा भूषण दादाजी ऐरे त्याचा बंधू योगेश दादाजी ऐरे असे हे दोन व्यक्ती आहेत। सर्रास स्वतःचं ट्रॅक्टर चालून 10-12 ट्रॅक्टर भाड्याने घेऊन येतात आणि वाळू उपसा करून परगावी ट्रक भरून बाहेरगावी पाठवतात। सध्या त्यांची फारच दादागिरी गावात चालू आहे, तरी शासनाने याच्यावर लक्ष घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आमची शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। जर झालं नाही तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल। देवळा तालुक्यातील वासू येथे वाळू माफी यांची चांगलीच दबंगशाही वाढतच चालली आहे। आज येथील शेतकरी कैलास बांबरे व त्यांचे चिरंजीव गुणवंत बांबरे यांना वाळू माफी यांनी बेदम मारहाण केलेली आहे। चोर तो चोर वरून शिजोर हे कृत्य आता वाळू माफिया करीत आहे। वाळू माफियांवर शासन कडक कारवाई करेल का असा स्थानिक नागरिक देखील उपस्थित करीत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव केदारे वासू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।